तर आता मग आपला वरेचा डोसा आणि ठेचा तयार झाला आहे। नमस्कार, मी दीप्ती खाडे। दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवरात्रामध्ये एक उपवासाचा पदार्थ दाखवणार आहे, त्याचे नाव आहे वरईचा डोसा। ही बघा, ही वरई आहे। ही मी 25 मिनटं भिजत घातली होती, ह्याला काही लोक भगरेही बोलतात। आता मी ह्यातलं पाणी काढणार आहे आणि ही वाटून घेणार आहे। तोपर्यंत आपण पुढचं साहित्य बघूया। त्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा, शेंगदाणे अर्धी वाटी, चवीपुरता मीठ आणि 4-5 मिरच्या वाटून घालणार आहे। हे बघा, आता मी हे पाणी काढलं आहे। आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। आता मी हे पूर्ण मिक्सरला काढून घेतलं आहे। तुम्हाला वाटलं तर ह्याच्यात 2 चमचे पाणी घालून तुम्ही वाटू शकता। आणि हे जाडसर पण नाही वाटायचं आहे आणि एकदम बारीक पण नाही वाटायचं आहे, थोडं रवा वाटायचं आहे। तर मी आता मिक्सरला वाटून दाखवते। हे बघा, आता मी हे वाटून घेतलं आहे। हे बघा, असं हे रवाळ असं झालं पाहिजे, एकदम बारीक वाटायचं नाही। आता मी हे काढून घेते। आता मी ह्या अर्धी वाटी शेंगदाणे घालते, ह्या मिरच्या घेतल्या आहेत 4-5, त्या घालते आणि हा उकडलेला बटाटा ह्यात घालते आणि वाटून घेते। थोडं 2 चमचे पाणी घालून वाटून घेते। हे बघा, मी आता हे वाटलं आहे, बटाटा, मिरची आणि शेंगदाणे। आता मी हे ह्यात घालत आहे। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता मी यातमध्ये मिक्स केलं आहे। आता आपण हे बघा, आता आपला डोसा करायचा आहे ना, म्हणून यात थोडं मला पाणी घालून पातळ करायचं आहे। पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता मी पाणी घालून हे असं एवढं पातळ ठेवलं आहे। आता मी ह्यामध्ये मीठ घालत आहे 1 चमचा। आणि मिक्स करून घेत आहे। आता मी गॅसवर तवा ठेवला आहे। आता मी गॅस पेटवत आहे आणि तवा जरा तापू द्यायचा, मग डोसा घालायचा। आता आपला तवा तापला आहे, मी तव्याला तेल लावून देत आहे। पळीने फिरवून घ्यायचं आणि स्लो गॅसवर शेकवायचं। बघा, आता 5 मिनिट झाले आहे। मी आता पळटी मारून घेते। आता आपण 1 मिनिटाकरता शेकून घेऊया। आता आपला डोसा तयार झाला आहे। आता मी तो काढून घेते। आता मी परत तव्याला तेल लावून घेत आहे
आणि दुसरा डोसा तुम्हाला करून दाखवत आहे. जर उपासाला जिरा आणि कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. स्लो गॅसवर 5 मिनिटं ठेवून घ्या. आता 5-6 मिनिटं झाली आहे, मी पळती मारून घेते आणि 1 मिनिट त्याला शेकून घेते. पळटून घेते. आता आपलं हे झालं आहे, मी प्लेटमध्ये काढून घेते. आता मी तुम्हाला डोशासोबत खायला हा ठेचा दाखवते मिरचीचा, तो तुम्ही बघून घ्या. आता याला लागणारे साहित्य आहे, इथे मी 5-6 मिरच्या घेतल्या आहे, चवीपुरता मीठ घेतलं आहे, 2 चमचे जिरं घेतलं आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालूया. आता मी ह्यात मिरच्या घालते. नंतर मी जिरं घालते आणि मग शेंगदाणे घालते. चवीपुरता मीठ घालायचं आणि मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं. आता मी तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून दाखवते. तर बघा, हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. हा आपला ठेचा तयार झाला आहे. तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता, पण तुम्हाला 2-3 दिवस टिकवून ठेवायचं असेल तर त्यात कडकडीत तेल घाला. आता मी हात तेल घालत आहे वरून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी चांगली टिकते. चला तर आपण आता डोसा आणि चटणी सर्व करूया. चला तर मग आपला वरईचा डोसा आणि ठेचा तयार झाला आहे. कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिला आहे त्याला क्लिक करा. धन्यवाद.